जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील कुमारी श्रावणी रामदास तुमरे हिने इयत्ता 10वीमध्ये तब्बल 99.40% गुण मिळवून महाराष्ट्रामध्ये तिसरी तर जुन्नर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे। श्रावणीची आई मोलमजुरी करते तर वडील चाकण येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतात। जिद्द, सातत्य, परिश्रम, ठरवलेले ध्येय यांच्या जोरावर श्रावणीने मिळवलेले यश नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे। श्रावणीच्या यशाचं रहस्य जाणून घेतलंय आयवणचे प्रतिनिधी श्री राजेंद्र खेत्री यांनी। महाराष्ट्रात त्रिश्री आणि जुन्नर तालुक्यात प्रथम आलेली ही श्रावणी डुमरे हिच्या घरी आपण आलेलो आहोत, तिला आपण जाणून घेऊया या यशाचं रहस्य। तर आपण श्रावणी, कोरोनाचा काळ होता, ऑनलाईन शिक्षण होतं आणि ऑनलाईन शिक्षण करत करत ऑफलाईन परीक्षा द्यायच्या होत्या। अतिशय खूप टेन्शनचं काम होतं विद्यार्थ्यांपुढे, तरी या यशा या संकटावर तू मात करून महाराष्ट्रात तिसरी आणि जुन्नर तालुक्यात पहिली आली, काय सांगशील? मी प्रथम तर माझ्या या यशाचं श्रेय माझे आई वडील, माझी बहीण आणि शाळा, माझी चैतन्य विद्यालयाची शाळा आहे ती आणि मुळे क्लासेस या सर्वांना देऊ इच्छिते, कारण की त्यांच्याशिवाय हे सर्व करणं अशक्यच होतं। आणि ऑनलाईन शिक्षण म्हणायचं झालं तर मोबाईल हातात होता, त्यामुळे काही समजा एखादं लेक्चर पाहायचं राहिलं असेल किंवा रेंज नसेल तर मग मी ते नेटवर सर्च करू शकत होते आणि नेटवर सर्च करून मी त्या बेसिक कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर करत होते, त्यामुळे खूप मदत झाली मोबाईलचीही। आणि आमची जी चैतन्य विद्यालय शाळा आहे त्यातील शिक्षकांनी वेळोवेळी शंकेचं निरसन केलं, त्यांचीही खूप मदत झाली। आणि जेव्हा मी माझ्या पहिल्यापासून पुस्तकांचा जास्त अभ्यास केला, गाईड वगैरे न वापरता मी पुस्तकावर जास्त भर दिला, अशा प्रकारे मी माझा अभ्यास केला। श्रावणी मला सांग, तुझ्या घरची परिस्थिती हालाकी जी असतानाही तू या सर्व अडचणींवर मात करून अभ्यास कशा प्रकारे केला? अडचणींवर मात करणं हे असं काही नव्हतं, म्हणजे मी जेव्हा अभ्यास करायचे तेव्हा मला कोणी म्हणजे अभ्यासावरून ऊट वगैरे काही म्हणत नव्हतं, मी माझा अभ्यास शांततेने करायचे, त्याचं काही म्हणजे दडपण नव्हतं। आणि अभ्यासात खूप जणांनी माझी मदत केली, पहिली ते 10वीपर्यंत जेवढे शिक्षक मला लाभले त्या सर्वांचे मी आभार मानते, कारण त्या सर्वांनी माझ्याकडे खूप चांगले लक्ष दिले आणि सगळ्या संकल्पना ज्या असतात त्या क्लिअर करून घेतल्या। आणि अभ्यास म्हणजे काय पण बेसिक कॉन्सेप्टच असतात, त्या क्लिअर झाल्या तर मग सगळं सोपंच असतं, तर त्यांना मी खूप खूप आभार मानते। आणि अडचणींवर मात म्हणजे पाऊस यायचा, त्यावेळेस आमच्याकडे लाईट नसायची, मग मी दिव्याच्या प्रकाशात किंवा बॅटरीच्या प्रकाशात अभ्यास करायचे, रेंज नसायची तेव्हा मग मी काही लेक्चर मिस व्हायचे, तर तेवढं मग मी नेटवर सर्च करून ते क्लिअर करून घ्यायचे। आणि माझे मला आता खूप आनंद होत आहे की माझ्या आईवडिलांचे खूप कष्ट आहेत, ते रात्रंदिवस कष्ट करून आम्हाला शिकवतात, वडील तिकडे चाकणला वॉचमॅनची नोकरी करतात, तर खूप म्हणजे आनंद होतोय की एवढ्या त्यांच्या कष्टाचं चीज आज मला पाहायला मिळत। श्रावणी, अभ्यास करता करता तू घरातली कामं करायची, शेतात काम करायची, आई वडिलांना मदत करायची, या सर्व गोष्टी तू अभ्यासाला कसा वेळ दिला? काम मी काम करून अभ्यास करायचे, कारण काम केल्याने मन म्हणजे फ्रेश व्हायचं, कशाचंही टेन्शन येत नव्हतं, मग सगळं करून अभ्यास करण्यात ते एक समाधान असतं ते मिळत होतं, त्यामुळे मग मी अभ्यास चांगला व्हायचा। आपल्या बरोबर आता श्रावणीची आई संगीता डुमरे आहेत, त्यांनाही विचारू आपण। ताई, तुम्ही मोलमजुरी करता करता श्रावणीला अभ्यासासाठी कशी प्रेरणा दिली? मोलमजुरी करीत असताना संध्याकाळचा वेळ माझ्यासाठी असायचा, मी शेताहून घरी आले की मी त्यांना सगळे दिवसभर काय झालं काय नाही तर तपशीलवार सगळी माहिती विचारायचे, त्या पण विश्वासाने मला सगळं सांगायच्या। आणि त्यांचे पप्पा इथं नसताना पण नेहमी त्यांनी वारंवार फोनवर ते चौकशी करणार का मी तिथं नाही आहे, पुरीचं काय होईल ते त्याचं श्रेय तुलाच भेटन।
आणि त्या बोर्डावर झळकल्याच पाहिजे हे पुरींवर ते पुरींना ते नेहमी सांगत राहिले आणि त्यांनी त्यांना त्यांचं इच्छा पूर्ण केली त्यामुळे त्यांचाही मला अभिमान आहे. ताई तुम्हाला दोन्ही मुलीचे मुलगा नसल्याची तुम्हाला खंत आहे का मुली आहे त्याचा अभिमान आहे? मुलगा नसल्याची खंत मला कधीच वाटली नाही. आज मला दोन्ही मुली आहे याचा मला अभिमान आहे. मला पहिली मुलगी होती दुसरी मुलगी झाली तेव्हा कोणी मला विचारलंय का मुलगीच झाली आणि त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसायची पण त्यावेळेस कोणी तिला भेटाय सुद्धा आलं नाही आणि आज सगळे भेटाय येतात याचा मला फार अभिमान वाटतो. श्रावणी तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो, भविष्यात काय करण्याचा विचार आहे? मी आता इंग्लिश कॉमर्स या साईडला जायचा माझा विचार आहे. पुण्यामध्ये मी यासाठी ट्राय करणार आहे आणि 12वी कॉमर्स नंतर पुढे मग मी CA CS किंवा CMA यांसारख्या कोर्सेससाठी प्रयत्न करणार आहे. आपल्या समीर श्रावणी रामदास डुमरे जिने 10वीच्या परीक्षेत 99.40% गुण मिळवले, महाराष्ट्रात तिसरी आणि या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला अशा श्रावणीला पुढील वाटचालीसाठी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आयवन न्यूजच्या सर्व प्रेक्षकाकडून तुला शुभेच्छा आणि तुझं पुढची जी स्वप्न आहेत ती पूर्ण हो. कॅमेरामॅन अभिमन्यू दाभाडेसह राजेंद्र खेत्री, आयवन न्यूज, पोतूर.